कोपरगाव तहसील कार्यालयाच्या इमारतीत तहसील कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालय सुरू आहे. त्याचबरोबर पंचायत समितीचे कार्यालय सुरू आहे. त्याच्या शेजारी दुय्यम कारागृह आहे. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने नागरिक ये जा करत असतात. परंतु एकाच गेटने ये जा करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आणि त्यातच बेशिस्त वाहनांचा देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. महसूल प्रशासनाने वाळूच्या कारवाईत जप्त केलेली वाहने तहसीलच्या परिसरात लावलेली आहे. आणि त्यातच बेशिस्त वाहन पार्किंगमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. खरं तर महसूल प्रशासनाने जप्त केलेल्या वाहनांची रखवाली असेल किंवा वाहनांना शिस्तबद्ध पद्धतीने उभे करण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमणे गरजेचे आहे. तसेच तहसील कार्यालयाचा दुसरा गेट बंद असल्याने एकाच गेटने रहदारी असल्याने नागरिक मोठ्या अडचणींना तोंड देत असून लवकरात लवकर दुसरा गेट रहदारीसाठी खुला करावा अशी मागणी नागरिक करीत आहे. येण्यासाठी हा पब्लिकसाठी हा गेट तहसील साहेबाने उघडा केला पाहिजे. होणारी जी गर्दी आहे ते टाळण्याकरता हा गेटसुद्धा उघडला गेला पाहिजे. बॉस, आज तहसील कार्यालय येथे आम्ही आलो. खूप गर्दी आहे. गाड्यांची बी खूप प्रमाणामध्ये इड लावायची पूर्ण अडचण आहे. आपल्या तहसीलदार साहेबांनी हे गेट एक उघडण्यात यावा बुवा, तर जे करून गर्दी होणार नाही आणि लोकांना जाणं येण्यासाठी मोकळा मार्ग भेटन. सध्या तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये पंचायत समिती कार्यालय देखील सुरू आहे आणि त्याच्या शेजारी दुय्यम कारागृह देखील आहे. त्यामुळे दररोजच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी येत असतात. ज्यावेळेस तहसील कार्यालयाचं काम झालं त्याचे दोन गेट बनवण्यात आलेले आहे. एक एंट्री गेट आहे आणि एक एक्झिट गेट आहे. एंट्री गेटमधून अनेक नागरिक जे आहे ते प्रवेश करत आहे आणि आपलं काम आटोपून ज्या एक्झिट गेटने पहिले बाहेर जात होते. मात्र मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटात हा गेट बंद करण्यात आलेला आहे रहदारीसाठी. आणि आत्तापर्यंत 1.5 वर्ष जवळजवळ झालेले आहे हा गेट बंदच आहे. बंद गेट असल्यामुळे या ठिकाणी वाहन पार्किंगचं केंद्रच हा झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. आपण जर पाहिलं तर बेशिस्त वाहन या ठिकाणी लागतात आणि हा गेट बंद असल्यामुळे रहदारी एकाच ठिकाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी या ठिकाणी होत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन गर्दी टाळण्याचं आवाहन नागरिकांना करताना दिसत आहे. परंतु सदर गेट बंद असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी गर्दी होते आणि एकाच ठिकाणी एकाच गेटने येणं जाणं असल्यामुळे प्रचंड गर्दी होते आणि नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे तहसील प्रशासनाने या प्रकरणाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हा गेट नागरिकांच्या रहदारीसाठी खुला करावा अशीच मागणी नागरिक करताना दिसत आहे. कॅमेरामॅन आकाश आवाडसह मुबीन खान, माय न्यूज, कोपरगाव.